नमस्कार मित्रांनो, नवीन विषयासह मी पुन्हा तुमच्यासमोर आलेलो आहे आणि आजचा आपला विषय आहे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना। राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत शासनाच्या अंशदानात वाढ करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक 19 ऑगस्ट 2019 शासन निर्णय आहे। त्याच्यासाठी संदर्भाचे शासन निर्णय आहे 31/10/2005, 27/8/2014 आणि 31/1/2019। आपण सुरुवातीपासून वाचून घेऊया। वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयानुसार 1/11/2000 रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे। सदर योजनेमध्ये स्तर 1 अंतर्गत प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यास त्याच्या मूळ वेतन अधिक महागाई वेतन असल्यास अधिक महागाई भत्ता या रकमेच्या 10% इतके मासिक अंशदान द्यावे लागेल। राज्य शासन सममूल्य अंशदान देईल अशी तरतूद आहे। संदर्भाधीन क्रमांक 2 म्हणजे 27/8/2014 शासन निर्णय राज्य शासनाची परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे। केंद्र शासनाच्या संदर्भाधीन क्रमांक 3 येथील अधिसूचनेद्वारे केंद्रीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियोक्त्याचे अंशदान वर्ग देण्या कर्मचाऱ्याच्या वेतन अधिक महागाई भत्त्याच्या 14% करण्यात आलेली आहे। केंद्र शासनाच्या वरील निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेतील वर्गणीदार अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत प्रदान करण्यात येणाऱ्या नियुक्त्याच्या अंशदानामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता शासन निर्णय झालेला आहे। शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कर्मचाऱ्यांचे अंशदान म्हणून वर्गणीदाराचे मूळ वेतन अथवा महागाई भत्ता या रकमेच्या 10% इतके मासिक अंशदान कपात केली जाईल। सदर खात्यामध्ये यापुढे राज्य शासन नियुक्तीचे अंशदान म्हणून वर्गणीदाराचे मूळ वेतन अधिक महागाई भत्ता या रकमेच्या 14% इतके मासिक अंशदान देईल। शासनाच्या अंशदानामध्ये करण्यात आलेली वाढ ही दिनांक 1 एप्रिल 2019 पासून देय राहील। माहेर 1 एप्रिल 2019 ते जुलै 2019 थकबाकी रकमेसह माहे 1 ऑगस्ट 2019 सप्टेंबर 2019 देय वेतन देयकाद्वारे वाढीव व शासन अंशदान कपातीची कार्यवाही सुरू करण्यात यावी। सदर निर्णय मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीधर विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये कृषी विद्यापीठे इत्यादी सेवेमध्ये दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी योग्य त्या फेरफारांसह लागू होतील। महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 च्या कलम 248 परंतु अन्वये प्रदान केलेले अधिकार व त्या संबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासनाचा आदेश देत आहे की जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना सदर आदेश लागू राहतील। या संबंधीचा खर्च शासनाचा अंशदान ज्या लेखा शीर्षाखाली खर्च टाकण्यात येतो त्या शीर्षाखाली खर्च टाकण्यात यावा व तो त्या शीर्षांतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा। तथापि आवश्यक असल्यास संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी वरील खर्च वागण्यासाठी विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात पूरक मागणी सादर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून याचा संकेतांक असा आहे। हा आदेश डिजिटल साक्षरीने साक्षांकित काढण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने इंद्रजित संभाजी गोरे यांच्या स्वाक्षरीने डिजिटल स्वाक्षरीने हा आदेश आपल्याला मिळालेला आहे। मित्रांनो, यापुढे राज्य शासनाचा जो भाग आहे तो 14% असणार आहे याच्यासाठी हा शासन निर्णय आहे। मित्रांनो, जे DCPS धारक बांधव आहेत त्यांच्यासाठी थोडंसं तोंडाला
पाणी पुसण्याचा हा प्रकार आहे किंवा त्यांच्या तोंडाला लालूच दाखवण्याचा हा प्रकार आहे. मित्रांनो, हा शासनाचा निर्णय 19 ऑगस्ट 2019 पासून म्हणजे 19 ऑगस्ट 2019 हा शासन निर्णय 19 ऑगस्ट 2019 चा आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.